अकोला रेल्वे स्थानकावर काही अज्ञात प्रवाशांनी नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या गीतांजली एक्सप्रेस गाडीची काच फोडली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वेच्या सीटच्या आरक्षणावरून दोन प्रवाशांमध्ये बाचाबाची झाली आणि गाडी अकोला रेल्वे स्टेशनवर पोहोचताच वाद विकोपाला गेला आणि हाणामारी सुरू झाली. शेवटी रेल्वे पोलिसांना पाचारण करावं लागलं. या दरम्यान काही प्रवाशांनी या गाडीची वातानुकूलित डब्याची काच फोडली. संतप्त जमावानं काही काळ ही रेल्वे रोखूनही ठेवली होती. या सर्व प्रकरणामुळे गीतांजली एक्सप्रेस गाडी ही अकोला रेल्वे स्थानकावर सुमारे 30 मिनिट थांबली होती. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे